नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल यशदीप ऑनलाईन लर्निंगला। तर बघा, एक टेस्ट सिरीज सुरू केली आहे आपण, ऑफलाईन टेस्ट सिरीज। पोलीस भरतीचे सराव पेपर आपण घेणार आहोत, ज्यामध्ये पोलीस भरती सराव पेपर एक आपला झालेला आहे, त्याच पेपरचं विश्लेषण आजच्या या व्हिडिओ क्लासमध्ये आपण बघणार आहोत। तर सर्वांचं स्वागत आहे। जे लोक नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, काही अडचण असेल तर कमेंट करा। प्रत्येक रविवारी आता पेपर होणार आहे, त्यानंतर बुधवार किंवा गुरुवारी प्रत्येक पेपरचं विश्लेषण तुमच्यासमोर येणार आहे, तर चॅनलला जुळून राहा। तर सुरू करू आजचा आपला पोलीस भरती सराव पेपर एक। महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कुठे स्थित आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे तुमचं नाशिक। गेट वे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर याचं बरोबर उत्तर आहे 1911, ज्यावेळी पंचम जॉर्ज आले होते। ऑपरेशन मुस्कान हे काय आहे? तर हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठीचे, ठीक आहे। पुढचा प्रश्न काय म्हणते, सध्या महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? तर दिलीप वळसे पाटील सध्या महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत। राजेश टोपे आरोग्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री आणि अनिल देशमुख सध्या आधी गृहमंत्री होते। मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ येथे नाही, कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? नागपूरला आहे, औरंगाबादही आहे, पणजी आहे, पुण्याला नाही आहे। आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण? तर नरेंद्र जाधव हे या पुस्तकाचे लेखक आहेत। महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे रामटेक। विद्युत प्रवाहाचे एकक काय सांगता येईल? एम्पियर, केल्विन, न्यूटन की मोल? तर बरोबर उत्तर असेल एम्पियर। नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोठे स्थित आहे? नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चार ऑप्शन आहेत, गोंदियाचं बरोबर उत्तर असेल। मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पन्नाशी निगडीत आहे? मुंबई हाय इथं काय, कोणतं खनिज निर्मित होते? पेट्रोलियम। पुढला प्रश्न, भारताचे लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? सरदार पटेल सर्वांनाच माहिती आहे। मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थान मक्का हे ठिकाण कोणत्या देशात आहे? इराण, इराक, दुबई की सौदी अरेबिया? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे तुमचं सौदी अरेबिया। सरदार वल्लभभाई पटेल भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर हैदराबादला ते आहे। घर या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा, इथून मराठी व्याकरणाचे प्रश्न आहेत हे काही। तर याचं उत्तर बरोबर असेल सदन। वारा या शब्दाचा समानार्थी अर्थ, तर याचा समानार्थी अर्थ येईल अनिल। कुंजर या अर्थाचा खालीलपैकी कोणता शब्द, खालीलपैकी शब्द कोणता? गदर्भ, अश्व, गज की गेट? तर बरोबर उत्तर असणार आहे गज, सी नंबरचा पर्याय। उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? हा या आधी पण परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे, तर अपकार असं याचं उत्तर आपल्याला सांगता येईल। इहलोक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर परलोक बरोबर उत्तर असेल याचं। समोर दिलेल्या शब्दातील शुद्ध शब्द ओळखा, तर दुसरी विलंटी आणि पहिला उकार कवडी चुंबक हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे। कोल्हे कुई या शब्दाचा अचूक अर्थ, कोल्ह्यासारखे कुई कुई ओरडणे, निरर्थक बडबड, कंटाळवाने लांबलचक भाषण की खरड पट्टी काढणे? तर बरोबर उत्तर असणार आहे याच निरर्थक बडबड। कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणाऱ्या इष्ट बदलास काय म्हणतात? एकदम बदल होत असेल तर त्याला क्रांती म्हणू, आणि हळूहळू बदल जर होत असेल तर त्याला आपण उत्क्रांती म्हणू। हात दाखवणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय? तर चोप देणे, बरोबर उत्तर।
उखळ पांढरे होणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय होईल? आजार होणे, पुष्कळ द्रव्य मिळणे, पुष्कळ द्रव्य मिळणे हेच बरोबर उत्तर असेल. खालील म्हणीचा रिकामी जागी अचूक पर्याय लिहा. झाकली मूठ 1.25 लाखाची, हे म्हण तुमचा पाठ असेल. पुढील पैकी भाव्य प्रयोगाचे वाक्य ओळखा. काय सांगता येईल? तिने गाणे म्हटले, प्रभा भरभर चालते, अमृतात आंबे आण, की रामाने रावणास मारले, हेच बरोबर उत्तर असेल याचा पर्याय क्रमांक डी. पुढील प्रश्न. पुढील पैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. काया, पागोटे, इमारत आणि रुमाल. रुमाल आपल्याला सांगता येईल. मुलांनो तत्काळ बाहेर जा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ की स्वार्थ. तर आज्ञार्थच यातला बरोबर शब्द हा एक दिसत आहे, तर बरोबरी उत्तर तेच असेल आज्ञार्थ. आपण येता का फिरायला या वाक्यातील सर्वनाम ओळखा. काय सांगता येईल? आपण, अबब. काय शौर्य आहे हे या वाक्यातील, हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे? तर हे दिसत आहे आपल्याला प्रश्नार्थी नाही, विधानार्थी नाही, होकारार्थी नाही, उद्गारार्थी वाक्य सांगता येईल आपल्याला हे. पुढला प्रश्न. मुत्सदी या शब्दासाठी योग्य विशेषण कोणते? चतुर, शूर, प्रेमळ की दयाळू. तर चतुर बरोबर उत्तर. योग्य समूह दर्शक शब्द ओळखा. माशांची काय? झुंबड, गाथान, गंजी की जुडी. तर गाथान बरोबर उत्तर असेल. पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. मुले मैदानावर पळत गेली. कोणतं क्रियापद आहे? संयुक्त व सहाय्यक क्रियापद. पुढचा प्रश्न. गणिताचे प्रश्न आहेत काही आता. या मालिकेतील पाचवी संख्या कोणती? बघा, 120, 143, 168, 195, 121, 11 चा वर्ग, 144, 12 चा वर्ग, 169, 13, 196, 14. म्हणजे 11 चा वर्ग वजा 1, 12 चा वर्ग वजा 1, 13 चा वर्ग वजा 1, 14 चा वर्ग वजा 1, मग पुढची संख्या येईल 15 चा वर्ग वजा 1, म्हणजे 225 वजा 1 किती रे? 224 याचं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे, पुढला प्रश्न बघा. आंबा फळ, तर बटाटा काय? बरेच लोक या ठिकाणी मूळ करून टाकतात, परंतु हे चुकीचं उत्तर असणार आहे. याचं बरोबर उत्तर असेल खोड. एका कुटुंबात वसंत पेक्षा वैभव लहान. आता हा वसंत वैभव पेक्षा लहान. वसंत वैभव पेक्षा लहान म्हणजे वैभवला आपण वर लिहू. ओके. वासंती सुनंदापेक्षा मोठी. आता याच्यात दोघेपैकी एकही नाही म्हणून पुढचं वाक्य डायरेक्ट वाचा. वसंत सुनंदापेक्षा मोठा. तर वसंत सुनंदापेक्षा मोठा आहे, म्हणजे सुनंदा एक तर 4 नंबरला असेल, एक तर 3 नंबरला असेल. ओके, त्यासाठी आपण दुसरं वाक्य वाचू. वासंती सुनंदापेक्षा मोठी, म्हणजे वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे, तर 3 नंबरला वासंती येईल. बरोबर, हा क्रम असेल. सर्वात लहान सुनंदा, नंतर वासंती, नंतर वसंत आणि मग वैभव. तर आपल्याला कोण विचारलं? सर्वात मोठा. मोठा कोण रे? वैभव. बी नंबरचा पर्याय आपला बरोबर असेल. 1 ते 45 या या संख्या दरम्यानच्या 3 ने भाग जाणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मारल्यास 9व्या स्थानावर कोणती संख्या येईल? तर बघा, पहिल्या स्थानावर येईल 3 × 1 = 3, 3 × 2 दुसऱ्या स्थानावर, 3 × 2 = 6, 3 × 3 तिसऱ्या स्थानावर, 3 × 3 = 9. तशीच 9व्या स्थानावर येईल 3 × 9 म्हणजे 9 × 3 = 27. 27 याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न. राजेशला नक्की आठवते की मागील वर्षी परीक्षा जून व फेब्रुवारी नंतर झाली होती. जून पूर्वी आणि फेब्रुवारी नंतर, म्हणजे हा फेब्रुवारी आणि हा जून. ओके, याच्या मध्यात आता परीक्षा झाली आहे. सुमितला निश्चित आठवते की मागील वर्षी परीक्षा सप्टेंबर पूर्वी, सप्टेंबरच्या आधी, म्हणजे सप्टेंबरच्या आधी, सप्टेंबर तर इकडे राहिला, आणि एप्रिल नंतर झाली, म्हणजे एप्रिल इथे येईल, एप्रिल नंतर झाली. तर मागील वर्षी नेमक्या कोणत्या महिन्यात परीक्षा झाली होती? तर आता इथं बघा,
जून आणि एप्रिलच्या मधातच परीक्षा झाली असेल. आता कोणता महिना मधात येता याच्या, तर मे उत्तर आपलं बरोबर असेल. पुढला प्रश्न, झाडे गवत व वनस्पती यातील संबंध ओळखा. तर सहज आहे, हे झाले पूर्ण वनस्पती आणि याच्या आधीतील हे झाडे आणि हे झाले गवत पण. ओके, तर बी नंबरचं उत्तर आपलं बरोबर असेल. एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून, मोर किती आणि हरणं टोटल आहेत 50. ओके, त्यांच्या पायांची संख्या, तर मोराला किती पाय, 2 पाय म्हणजे 2 m, अधिक हरणाला किती पाय, 4 पाय म्हणजे 4 h, यांची संख्या आहे 144. ठीक आहे, आता इथं 2 m आहे म्हणून पहिल्या इक्वेशनला 2 ने गुणू. 2 m अधिक 2 h बरोबर 50 ची दुप्पट 100. वजाबाकी करून टाका, 2 m 2 m कटले, 2 h मधून 2 4 h मधून 2 h गेले, 2 h राहिले बरोबर 44. h बरोबर 44/2, h बरोबर किती, 22. टोटल 50 आहेत. जर h 22 आहे तर मग m किती असेल, 50 वजा 22 किती रे, 28. म्हणजे मोर 28 हरण 22. 28 22 चा पर्याय दिसतो कुठं, हा डी नंबरचा पर्याय. ओके, पुढला प्रश्न, PALE. आता हा LE आधी लिहिला आणि हा PA जो आहे ना याला उलट लिहिलं, AP असं ते तयार झालं. तसंच इथं SH आपल्याला आधी लिहावं लागेल आणि हा PO जो आहे याला उलट OP. काय बरोबर उत्तर असेल, शॉप, सी नंबरचा पर्याय. पुढचा पर्याय एक्स सॉरी पुढचा प्रश्न, XYZ साठी 64, 65, 66 म्हणजे ओरिजिनल जो एक्सचा अंक आहे तो किती आहे रे, 24, वायचा 25 आणि झेडचा 26. यामध्ये काय केलं, यांनी 40 40 ॲड केले आहेत बरोबर, है ना. म्हणजे हे होतील 66, हे होतील 65 आणि हे होतील 64. सेम आपल्याला तिथं काढायचं आहे आता STU. STU चे ओरिजिनल अंक किती आहेत, 19 20 आणि 21 बरोबर. यामध्ये किती ऍड करायचे, 40. 1 6 60 आणि 59. 59 60 61 म्हणजे बी नंबरचा पर्याय आपला बरोबर असणार आहे. हा प्रश्न आपण या ठिकाणी, मी तुम्हाला थोडीशी मिस्टेक सांगितली होती, या ठिकाणी आपल्याला 60 घ्यायचे आहेत, है ना. दीपकचे 10 वर्षापूर्वीचे वय 40 होते. 10 वर्षापूर्वी त्याचं वय किती होतं, 40, म्हणजे आज असणार आहे 50. तर किती वर्षांनी तो 60 वर्षाचा होईल, आज 50चा आहे म्हणजे 10 वर्षांनी तो 60चा होईल. त्याचं बरोबर उत्तर येईल ए नंबरचा पर्याय. एक क्वेश्चन मार्क, 125 343 729 म्हणजे 1 चा घन, इथं कितीचा घन दिला डायरेक्ट, 5 चा घन, इथं 7 चा घन आणि इथं 9 चा घन, म्हणजे इथं मधात असणार आहे 3 चा घन. 3 चा घन किती, 27 ए नंबरचा पर्याय. पुढला प्रश्न, मी घरापासून 10 मीटर उत्तरेकडे गेलो, 10 मीटर उत्तरेकडे म्हणजे वर, नंतर पूर्वेकडे वळून 20 मीटर गेलो, इकडे 20 मीटर आलो, नंतर परत दक्षिणेला 4 मीटर आलो म्हणजे एवढंच आलो, आणि पश्चिमेला म्हणजे परत मागं 20 मीटर गेलो म्हणजे इथं पोचलो. आधी इथं होता, आता इथं आहे. तर त्याचं म्हणणं आहे की मी घरापासून कोणत्या दिशेला आहे, म्हणजे त्या दिशेला तो पहिले जात होता, कोणती दिशा, उत्तर. आता तो उत्तरेकडेच आहे, ए नंबरचा पर्याय बरोबर असेल. 302 चा वर्ग आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. 302 चा वर्ग सोपा आहे, त्याला 300 ला आपण 300 अधिक 2 लिहू शकतो, त्याचा वर्ग बघा. या 3 चा वर्ग 9, त्याच्यावर 4 शून्य ठेवायचे, नंतर 3 2 6 7 2 12 हे 2 शून्य जसेच तसे, आणि या 2 चा वर्ग 4 या सर्वांची बेरीज करून टाका. 91 204 किती नंबरचा पर्याय, डी नंबरचा पर्याय, आणि तेच आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू.
हां 46 नंबरचा रद्द केला होता प्रश्न मी, परंतु आता उत्तर काढून दाखवता येईल कारण ऑप्शनमध्ये उत्तर नव्हतं म्हणून तो रद्द केला होता. तीन भावांच्या वयाची बेरीज 42 आहे. आज रोजी या 10 वर्षापूर्वी ज्यावेळेस तिघांचे वय आपण यामधून काढून टाकू तर त्यावेळेस त्यांचं वय येईल 12. किती 12. तिघांचे वय जर काढलं तर 30 काढून टाकावं लागतील म्हणजे राहिले किती 12. तर त्यांचं गुणोत्तर एकास दोनास तीन म्हणजे एकास दोनास तीन म्हणजे 1x + 2x + 3x बरोबर किती येते 12. आता हे झाले टोटल 6x = 12 म्हणजे एक्स बरोबर किती रे 2. म्हणजे त्यावेळी एकाचं वय होतं 2, पहिल्याचं वय 2, दुसऱ्याचं 4 आणि तिसऱ्याचं 6. तो म्हणतो आजचं वय किती म्हणजे 10-10 ॲड करायच्यात 12, 14, 16. कोणाचं विचारलं आजचं लहान भावाचं, लहान भावाचं उत्तर वय किती 12 जे की ऑप्शनमध्ये नव्हतं म्हणून आपण हा क्वेश्चन रद्द केला होता. दोन संख्यांचा मसावी 240 व मसावी 8 आहे. एक संख्या 40 असल्यास दुसरी संख्या कोणती. 240 × 8 लसावी गुणिला मसावी भागिला एक संख्या बरोबर दुसरी संख्या ऑटोमॅटिक येते. 00 कटला 4 × 6 = 24 सही ना 8 × 48 आपलं बरोबर उत्तर असेल ऑप्शन नंबर सी. पुढला प्रश्न. पा 180/290 = 90/x हा एक्स इकडे घेऊन येतो. एक्स बरोबर 90 × तिकडचा अपूर्णांक इकडे आला तो उलटा होतो म्हणजे 290/180. 00 कटला 9 × 2 = 18 म्हणजे एक्स बरोबर 290/2 म्हणजेच एक्स बरोबर 145. सी नंबरचा पर्याय. एका व्यवहारात 7,200 रुपये नफा अनुक्रमे अ ब व क ला 2, 3, 4 या प्रमाणात वाटल्यास ब चा वाटा किती. तर प्रमाणाची बेरीज करून घ्या 3 × 2 = 5, 4 = 9 त्याला एकूण नफ्याने भागून टाका. एकूण नफा 72 × 9 = 72 हे उत्तर आलं 800 गुणेला कोणाचं विचारलं बचं विचारलं तर बच्या गुणोत्तराने त्याला गुणून टाका म्हणजे 3 ने त्याला गुणून टाका. 8 × 3 = 24 2 × 0 = 20 तसे उत्तर येईल तुमचं 2400 ऑप्शन नंबर ए. 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 25 आहे. नेहमी सांगतो की सरासरी म्हणजे काय असते रे तर सरासरी म्हणजे मधली संख्या असते. म्हणजे आता इकडून 2 संख्या आहेत सम आणि इकडून 2 संख्या आहेत. आपल्याला लहान विचारली म्हणजे मागच्या 2 काढाव्या लागतील, मोठी विचारली असती तर पुढच्या 2 काढल्या असत्या. तर लहान विचारली याच्या आधी सम येईल 24 आणि त्याच्या आधी येईल 22 म्हणजे 22 आपलं बरोबर उत्तर असेल. मोठी विचारली असती तर याच्या समोर 26 आणि याच्या समोर 28 मग बरोबर उत्तर असतं आपलं 28. 150 पैकी 86 गुण मिळाले म्हणजे शेकडा किती गुण मिळाले. 150 पैकी किती 86% काढायसाठी गुणेला 100. 00 कटला 00 कटला 5 × 2 = 10 5 × 3 = 15 86 × 2 = 12 8 × 1 = 16 1 = 17 172/3 म्हणजे 57.33 याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन नंबर बी. एका संख्येचे 7/10 म्हणजे किती टक्के. 7/10% काढायसाठी गुणेला 100. 00 कटला 7 × 10 = 70% तुमचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर बीच. रमेशला मराठीत 30 पैकी 24 त्याच्यानंतर विज्ञानात 40 पैकी 35 आणि त्याच्यानंतर 20 पैकी 18 गणितात. हे विज्ञान, हे गणित आणि मराठी. ओके तर टक्के काढायसाठी आपल्याला सगळ्यांना कितीने गुणावं लागेल तर 100 नेच गुणावं लागेल. परत एकदा चला हा 0 कटला हा 0 कटला काय. आता 24 म्हणजे 240 किती भाग देते 8 चा 8 × 10 म्हणजे हे झाले 80%. हा 0 कटला हा 0 कटला 350
इथे भाग देतो 5 चा आणि इथं 2 चा 35 5 किती रे 5 5 25 7 2 5 3 15 2 17 175 भागिले 2 म्हणजे किती 28 16 म्हणजे 87.5 शून्य शून्य कटला परत 5 चा भाग गेला इथे आले 90%। तो काय म्हणतो सर्वाधिक टक्के कोणत्या विषयात आहेत तर गणितात आहेत। मग पुढचा प्रश्न बघा, एका वर्तुळाकृती मैदानाचा व्यास व्यास दिला आपल्याला 70 मीटर। तर मग त्रिज्या किती होईल रे याच्या अर्धी 35 मीटर आणि या मैदानात 15 रुपये प्रति चौरस मीटर दराने हिरवळ लावण्याचा खर्च किती। तर पहिले आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढावं लागेल। क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आपला पाय आर स्क्वेअर, पायची किंमत 22/7, आर स्क्वेअर म्हणजे 35 गुणेला 35, आर म्हणजे त्रिज्या, 5 चा भाग गेला 22 गुणेला 5 110 गुणेला 35, गुणाकार केला 35 00 35 35 5 7 3 35 35 3 38 3850 आलं क्षेत्रफळ गुणेला प्रति क्षेत्रफळ येणारा खर्च प्रति चौरस मीटर येणारा खर्च 15, याला 15 ने गुणलं 15 00 15 5 75 5 7 15 8 120 7 27 7 2 15 3 45 आणि 2 एक मिनिट 120 12 आले ते, हां 15 3 45 12 57 म्हणजे 57 750 आपलं बरोबर उत्तर असेल ऑप्शन नंबर ए। एका स्पर्धेत 8 संघ सहभागी झाले, प्रत्येक संघ दुसऱ्या संघाबरोबर 1 सामना खेळतो, तर एकूण सामने किती। खूप सोपं असते याचं उत्तर काढणं, 8 गुणिला याच्या आधीची संख्या 7 भागिला 2, 4 चा भाग गेला 7 चुक 28, याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन नंबर डी। पुढला प्रश्न, एका चौरसाची परिमिती 84 सेंटीमीटर आहे तर क्षेत्रफळ किती। तर चौरसाची परिमिती 84 आहे म्हणजे प्रत्येक बाजू किती असेल, तर 84 भागिले 4, 4 2 8 4 1 4 म्हणजे प्रत्येक बाजू असेल 21 ची, आणि क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय रे, तर बाजूचा वर्ग, बाजू किती 21, 21 चा वर्ग किती 441, ऑप्शन नंबर ए। इथं आता दिशा काढायच्या आहेत आपल्याला, हे उत्तर असते हे दक्षिण असते हे सॉरी हे उत्तर असते हे पूर्व असते हे दक्षिण आणि हे पश्चिम, वायव्य ईशान्य आग्नेय नैऋत्य, ओके। तर तो काय म्हणतो कशातला कोण पाहिजे त्याला पश्चिम आणि ईशान्य म्हणजे हा कोण पाहिजे, तर दोन दिशेत कोण असतो 45 चा, म्हणजे हा 45 हा 45 आणि हा 45, टोटल किती झाला 45 गुणिला 3, 5 3 15 7 1 4 3 12 13 135 चा कोण होईल तो, ऑप्शन नंबर डी। सायकल व मोटारसायकल यांच्या किमतीचे गुणोत्तर 8/75 आहे, 8/75 ओके। सायकलची किंमत म्हणजे 8 म्हणजे आपल्याला दिलाय 48 रुपये, तर मोटरसायकलची किंमत किती म्हणजे 75 म्हणजे किती, तर 48 गुणिला 75 भागिला 8, 8 6 48 800 600 गुणिला 75, 6 ने गुणून टाका 6 5 30 आला 1 7 42 43 सॉरी 7 3 आले 7 42 3 45 3 2 0 जशीच्या तसे 45,000 आहे का ऑप्शन मध्ये, हा ऑप्शन नंबर बी आपला बरोबर असेल। 12 मजूर एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, 12 मजूर गुणिला 20 बरोबर 15 मजूर तेच काम किती दिवसात करतील, 15 गुणिला 1, 12 गुणिला 20 भागिला 15 बरोबर एक्स, 5 3 15 5 4 20 3 4 12 4 4 किती 16
ऑप्शन नंबर डी. पुढला प्रश्न. 200 मीटर लांबीची आगगाडी तिच्या दुप्पट लांबीच्या बोगद्याला, म्हणजे आगगाडीची लांबी जर 200 आहे तर बोगदा त्या दुप्पट लांबीचा म्हणजे किती असेल 400, टोटल लांबी झाली 600. ओके. 36 सेकंदात ओलांडते तर आगगाडीचा ताशी वेग किती? अंतर आपल्याला दिलाय 600 बरोबर. आपल्याला काय काढायचं आहे? वेग काढायचा आहे. तर वेग गुणेला x घेऊ, गुणेला वेळ दिलाय 36 सेकंद, आपल्याला ताशी पाहिजे म्हणून 5/18, म्हणजे x बरोबर काय लिहिता येईल आपल्याला 600 × 18/5 × 1/36. 6 6 36 37 18 6 1 6 5 × 2 = 10 म्हणजे 20 × 3 किती रे 60 आपलं बरोबर उत्तर असेल. एका ऑप्शनमध्ये 60 किलोमीटर प्रति तास ए नंबरचं उत्तर आपलं बरोबर असेल. 5000 रुपयावर 2 वर्षासाठी 8% प्रतिवर्ष व्याज दराने चक्रवाढ व्याज किती? तर 5000 पहिल्या वर्षी जर आपण याचे 8% काढले तर ते येतील 8 × 5 = 40, म्हणजे 400 रुपये. 2 शून्य कटले, 8 × 5 = 40, त्याच्यावर 1 शून्य. ओके, तर हे झाले 5400 आणि परत याच्यावर 8%. आता 54 × 8 करायचे आहेत आपल्याला, तर 8 × 32 = 2 × 7 = 3, 8 × 5 = 40 = 3 43, 2 3 8 5. 5000 पेक्षा किती जास्त आलं रे? जे जास्ती व्याज कशाला म्हणतो आपण? जी जास्तीची किंमत आहे त्याला व्याज म्हणतो. 5000 पेक्षा किती जास्त आले? तर 832 रुपये जास्त आले. चक्रवाढ व्याज किती होईल? 832. किती आहे रे? हा, बी नंबरचा ऑप्शन. पुढलं गणित बघा. 13/14 मधून काय वजा करावे म्हणजे उत्तर 304 येईल? तर 13/14 याच्यामधून काय वजा करा म्हणजे एक्स करा, उत्तर यायला पाहिजे 3/4, म्हणजेच -(x = 3/4 + 13/14). 14 3 42, 13 52 आणि 14 56, ठीक आहे. -(x) म्हणजेच -(x) = 10/56. वजा वजा कॅन्सल, 5 × 2 = 5, 2 × 5 = 10, 2 × 28 = 56, म्हणजे x = किती येतील? 5/28. बी नंबरचा ऑप्शन. पुढला प्रश्न. 2000 खरेदी किंमत 2024 तर शेकडा नफा किती? खरेदी किंमत 2000, त्याच्यावर किती रुपये जास्त भेटले आपल्याला? 400. शेकडा काढायसाठी गुणेला 100. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 1 शून्य कटला, 1 शून्य कटला, 2 × 2 = 4, 20%. बी नंबरचा ऑप्शन बरोबर. पुढला प्रश्न. 16 कामगारांना 100 साड्या विणायला, आता इथं थोडासा मला स्पेस पाहिजे म्हणून खाली गेलो मी थोडस. 16 कामगारांना 100 साड्या विणायला 21 दिवस, काम नेहमी छेदात घ्यायचं. 16 कामगारांना काम नेहमी छेदात, 100 साड्या विणायला कि दिवस 21 दिवस बरोबर. दुसरी कंडिशन काय म्हणतो? इथं काय पाहिजे होते? इथं कामगार पाहिजे होते. कामगार किती लागतील? किती कामगाराला? म्हणजे एक्स कामगारांना 12 दिवसात 200 साड्या. चला, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 2 × 2 = 12, 16 × 21 / 6, 3 × 6 = 3, 7 = 21, 2 × 8 = 16, 7 × 8 = 7, 8 = 56, 56 ऑप्शनमध्ये असेल ए नंबर. खालीलपैकी कोणत्या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? तर 4 नंतर ज्या संख्येत जास्त अंक असतील तीच त्याची स्थानिक किंमत त्या संख्येत जास्त असणार आहे, 40130. पुढला प्रश्न आहे आपला. ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर काय बरोबर उत्तर देता येईल याचं? चित्रपट, है ना,
आता प्रश्न होता, कोणालाही माहिती असेल मिसाईल मॅन म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली? तर याचं बरोबर आहे उत्तर राहील तुमचं हंटर आयोग. विद्युत दिव्यांमध्ये कोणत्या धातूचा तंतू असतो? तर टंगस्टन. याचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर बी. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? कांचनगंगा, हिमालय, कळसुबाई की चिखलदारा. याचं बरोबर उत्तर सांगता येईल तुम्हाला कळसुबाई, ऑप्शन नंबर सी. देशातील सर्वोच्च लष्करी सन्मान, परमवीर चक्र, कीर्ती चक्र, वीर चक्र की महावीर चक्र. तर ए नंबरचंच बरोबर आहे, परमवीर चक्र. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झालं? 1920, 32, 40 की 42? काय बरोबर असेल याचं? तर 42. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण? तर सरदार पटेल. डेसिबल हे काय मोजण्याचे एकक आहे? आवाजाची तीव्रता अंतरसाठी आपण मीटर घेऊ, उष्णताही नाही, विद्युत प्रवाही नाही, आवाजाची तीव्रता. याचं बरोबर उत्तर असेल मग. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते? नागपूरला होत असते. महाराष्ट्र राज्य पोलीस अकॅदमी कोठे आहे? नागपूर, अकोला, नाशिक की मुंबई. बरोबर उत्तर काय असेल याचं? नाशिक. इस्रो ही संस्था कशाशी संबंधित आहे? खेळ, कृषी, अंतरिक्ष की राजनीती. तर सर्वांना माहिती आहे सर्व सॅटेलाइट लॉन्च होतात तिथून, अंतरिक्ष. भाभा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटर कुठं आहे? बंगळूर, हैदराबाद, मुंबई की पुणे. तर मुंबई. याचं बरोबर उत्तर असेल. सूर्यमालिकेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह, सूर्याला सर्वात जवळचा ग्रह बुध असणार आहे ना? बुध पासून सुरुवात होतो. पुढले दोन प्रश्न बघा आता काय आहेत तर. जर AT साठी, आता A 1 नंबरला आहे, T 20 नंबरला आहे, दोघेचा गुणाकार केला तर 20 येतो. BAT, B 2 नंबरला, एक A 1 नंबरला आणि T 20 नंबरला, तर गुणाकार किती होतो त्याचा? बरोबर 40. तसं CAT, C 3 नंबरला गुणेला A 1 नंबरला आणि T 20 नंबरला, गुणाकार येईल त्याचा 60. सी नंबरचा ऑप्शन बरोबर. इथं बघा, 2 ची दुप्पट 4, 4 ची तिप्पट 12, 12 ची 4 पट, 48 ची 5 पट. तर 240 ची किती पट होईल रे? 6 पट. 6 00 00, 6 चुक 24 4, 8 ची 2 7 2 12 2 14, 1440 बरोबर उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. पुढला प्रश्न, COVID-19 रॅपिड टेस्टिंग करणारे पहिलं राज्य? राजस्थान. बरोबर उत्तर. महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे? हा प्रश्न रिपीट झाला एक रामटेक. याचं बरोबर उत्तर आहे. खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? कपूरथळा, चंदीगड, कानपूर की कोची. तर बरोबर उत्तर याचं कपूरथळाच असेल. महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त कोणत्या देशाने टपाल तिकीट प्रसिद्ध केले? संयुक्त राज्य अमेरिका, पॅलेस्टाईन, ब्राझील की दक्षिण आफ्रिका. बरोबर उत्तर आहे पॅलेस्टाईन. कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान यांना नेताजी पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात आले? सिंगापूर, श्रीलंका, जपान की अमेरिका. जपानचे माजी पंतप्रधान. आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? 20 जानेवारी, 26 जानेवारी, 28 जानेवारी की 29 जानेवारी. याचं सुद्धा बरोबर उत्तर 26 जानेवारीच असणार आहे. पुढला प्रश्न, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने वन स्टॉप वेबसाईट ही सुरू केली? दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र की गुजरात. दिल्ली. बरोबर उत्तर. ऑपरेशन खात्मा हे पुस्तक कोणी लिहिले? तर RC गंजू आणि अश्विनी भटनागर यांनी लिहिलं आहे दोघी दोघांनी, ए व बी. 21 जानेवारी 2022 रोजी कोणत्या राज्याने आपला 50वा स्थापना दिवस साजरा केला? तर तीनही, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय. वरील सर्व. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती 23 जानेवारी म्हणून काय साजरी केली जाते? तर पराक्रम दिवस.
महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कुठे आहे? बंगलोर, दिल्ली, पुणे की चेन्नई? कुठं आहे? पुणा, पुणेच आहे. एकदा चेक करून घेजा, मला वाटतं पुणेच आहे बरोबर. इतिहासात लाल बाल पाल मधील पाल म्हणजे बिपिन चंद्र पाल. उत्तर व पूर्व दिशांमध्ये कोणती दिशा आहे? मगाशी दिशा काढून दाखवल्या होत्या, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. वायव्य, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य. कोणती दोन्ही विचारले आपल्याला? उत्तर आणि पूर्व. कोणती तरी ईशान्य. आनंदवनची स्थापना कोणी केली? विठ्ठल रामजी शिंदे, अभय बंग, गाडगे बाबा की बाबा आमटे? तर बरोबर उत्तर असेल तुमचं या ठिकाणी बाबा आमटे. पोलिसांकडून प्रकाशित होणारे मासिक? बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला जातो, तर दक्षता बरोबर उत्तर. पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? केरळ, तामिळनाडू, गोवा की आसाम? तर बरोबर उत्तर आहे तामिळनाडू. परत आता गणित आहे. ताशी 24 किलोमीटर वेगाने धावणारा सायकल स्वार 2.5 तासात किती अंतर पार जाईल? 24 × 2.5 तास म्हणजे 2.5 करा. 25 × 100 हातचा 1, 25 × 100 हातचा 1, हातचे 10, 1 नाही 10 सॉरी, 25 × 50 = 60, 1 घर सोडून पॉइंट, 60 किलोमीटर प्रति तास बरोबर उत्तर आहे बी नंबरचं. एका रांगेतील मधल्या मुलाचा क्रमांक 17 × 2 करायचे, 34 − 1 करायचा 33 बरोबर उत्तर 33. तर बघा, टेलिग्राम चॅनलचं नाव MPSC ऑनलाईन लर्निंग. सांगण्याचा हाच अर्थ आहे की ही PDF जी आहे ती तुम्हाला याच टेलिग्राम चॅनलवर आता मिळून जाईल, ठीक आहे. व्हॉट्सअपला जॉईन व्हायचं असेल तर 86 05 64 09 54 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, यावर तुम्ही मला जॉईन होऊ शकता. मी तुम्हाला स्वतःच्या चॅनलमध्ये ॲड करेल, ओके. आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. प्रत्येक रविवारी आता एक पेपर होणार आहे आणि त्याचं विश्लेषण यूट्यूबला भेटणार आहे. तर भेटू आपल्या पुढच्या विश्लेषणमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, गुड डे, चला बाय.